ठीक है, तुम्ही बघू शकता हे बघा. आज आपण वांग्याचे भरीत बघणार आहोत. थोडे वेगळ्या पद्धतीचं भरीत आहे. आपण साहित्य बघूया वांग्याच्या भरिताचं. आता हे वांग आहे, भरिताचं वांग. एक वांग आहे मध्यम आकाराचं. हा कांदा आहे, बारीक चिरलेला कांदा. छोटा कांदा अर्धा घ्यायचा. कोथिंबीर आहे. हा गूळ आहे. हे चिंचेचा कोळ आहे. हे तेल आहे. फोडणीसाठी मोहरी, हिंग, जिरं आहे, हिरवी मिरची, कढीपत्ता, नारळाचं दूध आहे. 2 चमचे नारळाचं दूध काढून घेतलंय मी. आणि हे मीठ आहे. आता मी हे वांग घेतलेलं आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे प्रोसेस म्हणजे वांग्याला तेल लावून घ्यायचं आपल्याला. आपण आता याला थोडं तेल लावूया वांग्याला. हे बघा, हे असं तेल लावून घ्यायचं. तेल लावल्यानंतर आपण त्याला एक बारीकशी सुरीनी चीर इथे मध्ये थोडस कट घ्यायचं किंचित. ओके, आणि गॅसवर भाजायचं आहे. तुम्ही मायक्रोवेव्ह मध्ये पण भाजू शकता. त्याच्यानंतर कोण कुकरमध्ये उकळून घेतात असंही चालतं. पण जे तुम्ही हे मी जाळी ठेवली आहे याच्यावर भाजलेल्याची जी चव आहे ती चव बाकीच्या कुठल्याही याला येणार नाही. तर आपण आता इथे वांग ठेवतोय या गॅसवरती. आणि आता गॅसला आपण पेटवून घेतोय गॅस. हे बघा, ठीक आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा, आता हे मंद आचेवर भाजायला ठेवून द्यायचंय. आणि मग आपण दुसरं काम करायला घ्यायचंय. आता मी याच्यात थोडस जिरं टाकतेय. हे बघा, आणि बाकीचे जिरे आपण फोडणीसाठी ठेवतोय. आणि या 2 मिरच्या. ठीक आहे, आता याच्यात किंचितच मीठ टाकायचं आणि चेचून घ्यायचं. आता आपले वांग भाजलेले आहे, बघू शकता तुम्ही. हे बघा, पूर्ण शिजलेले आहे ते. आता आपण हे काढून घेऊया वांग. आता आपण हे भाजलेलं वांग याच्यात काढूया. गरम आहे ते एकदम. हे बघा, सगळ्यात पहिला चेक करायचं म्हणजे त्याच्यामध्ये काही आळी वगैरे आहे का, याच्यासाठी हे व्यवस्थित काढून चेक करायचं. असं हे बघू शकता तुम्ही. मी फोर्क का वापरतीये कारण भाजणार नाही हाताला म्हणून. हे बघा, पूर्ण हे झालेलं आहे वांग. ठीक आहे, आता पुढची प्रोसेस. जरासं गार झालं की मग पुढची प्रोसेस करूया. आता हे बघा, हे गार झालंय. आपण आता हे सगळा वांग्याचा हे गर जो असतो ना तो काढून घ्यायचा सगळा. आता काही काही लोक हे चुलीत पण भाजतात. चुलीत भाजलेलं वांग तर खूपच छान लागतं. आणि मग हे सगळं आता आपण काढून घेऊया. आता गार झाले ते. सगळं असं स्वच्छ करून घ्यायचं. कोण कोण लोक हे काळं पण म्हणजे वावरचं भाजलेलं पण घालतात त्याच्यामध्ये, तेही चांगलं लागतं. पण ते प्रत्येकाच्या आवडीवरती आहे. म्हणजे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ते घालू शकता, नाही तर मग काळायचं. हे असं निघतं सगळं. पाहिलं का तुम्ही, वरचं कव्हर आहे ना ते सगळं निघतं. असं काळायचं. तुम्ही बघू शकता आता हा गर असा झालेला आहे. साधारण एक वाटीभर गर निघालाय. आणि हे तुम्ही बघाल इकडे तर हे सगळे साला आपण बाजूला काढले. ठीक आहे, तर आता या गराच्या प्रमाणामध्ये आपण सगळं घालणार आहोत. सगळ्यात पहिलं आपण मिरची आणि जिरं जे वाटून घेतलेलं आहे ते एक छोटा चमचा घालायचा. छोटा आहे बघा, हे एवढा चमचा. तुम्हाला तिखट आवडत असेल तर तुम्ही घालू शकता जास्ती, पण तेवढा वास होईल ते.
त्याच्यानंतर आपण कच्चा कांदा घालणार आहोत. हा कांदा आहे तर यातला आपण थोडासा घालायचा आहे. त्याच्यानंतर कोथिंबीर घालायची. हा चिंचेचा जो कोळ बनवलेला आहे आपण याच्यामध्ये ऑलरेडी गूळ आहे त्यामुळे मी गूळ सेपरेट घालणार नाही आहे. पण तुम्ही गूळ जर चिंचेचा कोळ घातल्यानंतर थोडासा गूळ वेगळा घालायचा तर वेगळा घालू शकता. तुम्हाला गूळ नको असेल साखर घ्यायची असेल तर साखर पण घालू शकता. पण गुळाची टेस्ट जर हवी असेल तर ते वेगळी लागते जे गूळ घातलं ते. आता हे नारळाचं दूध आहे हे आपण साधारण 2 चमचे घेतले पण आपला गर थोडा निघाल्यामुळे आपण थोडंसंच घालणार आहोत. हे चमचावर घालायचं फक्त. मीठ घालायचं थोडस आणि आता हे सगळं मिक्स करायचं. हे बघा तुम्ही हे भरीत आपण तव्यात वगैरे काही घालणार नाही आहोत. त्याच्यामध्ये हळद पण घालणार नाही आहोत. आता फक्त याला फोडणी द्यायची आणि सर्व्ह करायचं. हे कच्चा कांदा आणि मिरचीचा वाटण आपण घातलेलं आहे हे भाकरीबरोबर खूप छान लागतं. आपण आता फोडणी तयार करूया. आता आपण फोडणी करणार आहोत. आता ही छोटी कढई घेतली आहे मी. त्याच्यात आता तापायचं गॅस. तेल घालायचं. साधारण 2 चमचे तेल घालायचं. थोडं वास होत. आपल्या वांग्याच्या साईजवर आहे की किती आपण बनवतो ते. साधारण आता तुम्ही मीडियम साईजचं वांगा बघितलं तर 1 वाटी गर निघाला. मोठं वांगा असेल तर थोडं जास्त निघतो. आता तापलंय आपलं हे तेल. आपण आधी थोडी टेस्ट करू तापलंय का बघूया. तडतडतीये मोहरी. तर आता आपण मोहरी घालणार आहोत. ठीक आहे. जिरं घालणार आहोत. हिंग आणि कढीपत्ता. गॅस बंद करायचा म्हणजे ते होणार नाही. आणि ही फोडणी झाली. आता याच्यामध्ये हळद घालायची नाही अजिबात. आता तुम्ही बघू शकता हे आपलं हे आहे याच्यामध्ये. आता तुम्ही बघू शकता आपलं हे भरीत तयार झालेलं आहे. आता सर्व्ह करायला रेडी आहे. मराठमोळ्या पारंपरिक लज्जतदार रेसिपीज आणि अमूल्य टिप्ससाठी आपल्या पोटोपा महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि शेजारची घंटी दाबा. आपली माणसं आपला चॅनल.